नवरात्रीचे 9 दिवस उपवास आहे. आता उपवासाला रोज रोज काय बरं बनवायचं तुम्हाला सुद्धा नक्कीच प्रश्न पडत असेल. तर आज आपण अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारे उपवासाचे जाळीदार आणि झटपट आप्पे आणि चटणी बघणार आहोत. आता हे आप्पे बनवण्यासाठी तुम्हाला दही सोडा वापरावा लागत नाही, अगदी पोटभरीचा आणि उपवासाला हलका फुलका हा पदार्थ नक्की करून बघा. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचे जाळीदार आप्पे बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याचं पीठ तयार करणार आहोत, म्हणजे वेगळं तुम्हाला फेटत वगैरे बसावं लागत नाही. सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्रॅम प्रमाणात भगर किंवा ज्याला आपण वरईचा तांदूळ म्हणतो तो घेतलेला आहे. सारख्याच वाटीने 1/2 वाटी किंवा 50 ग्रॅम प्रमाणात कच्चा साबुदाणा घेतलेला आहे. तर हे आप्पे बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. वरईचा तांदूळ किंवा भगर ज्याला म्हणतो किंवा साबुदाणा आपण इथे कच्चाच वापरलेला आहे. सुरुवातीला मिक्सरला याची जाडसर किंवा रवाळ आपण पावडर करून घेणार आहोत. आता पावडर करताना अशी ही फार जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठी न करता बारीक रव्याप्रमाणे थोडीशी खरखरीत आपल्याला रवाळ अशी ही पावडर करून घ्यायची आहे. अशी पावडर करून झाली की आवडीप्रमाणे किंवा 1 हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घातलेली आहे, सोबतच चवीपुरतं किंवा अगदी 1/2 चमचा आपण मीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण वरईचा तांदूळ साबुदाणा मोजून घेतलेला होता अगदी त्याच वाटीने 1 वाटी आपण इथे पाणी घातलेलं आहे आणि याची मिक्सरला आपण छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता वाटत असताना पीठ थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून सारख्याच वाटीने पुन्हा 1/2 कप आपण साधं पाणी वापरून हे छान पीठ असं तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण बाकीची जिन्नसं मोजून घेतलेली होती ना त्याच वाटीने बरोबर 1/4 वाटी आपण इथे पाणी वापरून असं हे पीठ इडली डोशाच्या पीठाप्रमाणे सरसरीत भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त पातळ नको. 1-2 मिनिटांसाठी पीठ आपण बाजूला ठेवून देणार आहोत. तोवर उपवासाची अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होणारी ओली चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी सेम वाटीने 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे सालं काढून घेतलेलं आहे, 1/2 वाटी ओल्या नारळाची छोटी छोटी कापं करून घेतलंय. तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरला तरी सुद्धा चालू शकेल. सोबतच 1 हिरवी मिरची 1/2 इंच आलं घेतलंय, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी उपवासाला आलं किंवा जिरं खाल्लं जात नाही तर न घालता सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता. आता ही सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि सुरुवातीला अजिबात पाणी न वापरता असंच फिरवून घ्यायचंय आणि नंतर सारख्याच वाटीने 1/2 वाटी किंवा गरजेपुरतं पाणी घालून छान बारीक चटणी आपण करून घेणार आहोत. चटणी तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागते त्यानुसार तुम्हाला ही चटणी करून घ्यायची आहे. अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता याला मस्त जिऱ्याची आणि साजूक तुपाची छान फोडणी देणार आहोत. फोडणी न देता अशीच चटणी खाल्ली तरी सुद्धा चालू शकेल. आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात 1/2 चमचा साजूक तूप छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे. अगदी 1/2 चमचा साधं जिरं यामध्ये घालून न करपता पटकन फोडणी या चटणीवर घातलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही फक्त 1 चमचाभर कडकडीत तेलाचं मोहन या चटणीवर घाला, म्हणजे पचायला हलकी जाते आणि चवीला ही चटणी अगदी छान लागते. अशी ही उपवासाची चटणी आपली तयार झालेली आहे. पीठ भिजून साधारणतः 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना उपवासाला सोडा चालत नाही किंवा उपवासाला सोडा खाल्ल्यामुळे थोडंसं ॲसिडिटी किंवा थोडंसं मळमळल्यासारखं होतं, मग अशा वेळेस काय करायचं, एकाच डायरेक्शनमध्ये 5-6 मिनटं हे पीठ असं चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. असं केलं की पीठ आतून अगदीच हलकं होतं आणि तुमचे आप्पे अगदी जाळीदार आणि हलके फुलके होतात. ही खास टीप आहे लक्षात असावी. किंवा सोडा तुम्हाला जर चालत असेल तर अगदी 1/2 चमचा यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो फुल सॉल्ट घालू शकता आणि या पीठाचे तुम्ही आप्पे तयार करू शकता. आपण अजिबात सोडा इनो वापरलेला नाही, फक्त 2 चमचे आपल्याला इथे भाजलेले शेंगदाणे सालं काढून घालायचं आहे. नसेल घालायचं तर नुसते असेच आप्पे करून खाल्ले तरी सुद्धा चालू शकेल, टोटली तुमची चॉईस आहे. तर बघू शकता पीठ छान हलकं फुलकं झालेलं आहे. आता फायनली पीठाचे आपण आप्पे तयार करायला घेणार आहोत. आप्पे पात्र सुरुवातीला गरम करून घेतलेलं आहे. इथे आपण भिड्याचं आप्पे पात्र घेतलेलं आहे. हे आप्पे पात्र तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड वापरून 12% सूट घेऊन हे भिड्याचं आप्पे पात्र अगदी घर बसल्या तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीला मोठ्या असेवर छान कडकडीत आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार किंवा 1/2 चमचा साजूक तूप किंवा तेल घालू शकता, असं छान पसरून घ्यायचं आहे. आप्पे पात्रांमध्ये जेव्हाही तुम्ही पीठ घालताना असं कडेपासून मध्यभागी यायचंय. असं केलं की मधले आप्पे पटकन करपत नाही, सगळीकडून छान एकसारखे मस्त खुसखुशीत भाजले जातात. आणि गॅस आपल्याला मध्यमच करायचंय. मध्यमासेवर असं सगळं पात्रांमध्ये पीठ घातलेलं आहे, झाकण लावायचंय आणि फक्त 1.5 ते 2 मिनिटांसाठी मध्यमासेवर एका बाजूने आपण याला छान भाजून घेणार आहोत.
खूप जास्त भाजायचं नाही, कारण भिड्याचं भांडं थोडंसं जास्त गरम होतं आणि याचा रंग थोडासा काळपट किंवा हे करपू शकतात. 1.5 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून बघणार आहोत. बघू शकता एका बाजूने अगदी छान मस्त झालेलं आहे, बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण न लावता साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपण छान भाजून घेणार आहोत. म्हणजे दोन्ही बाजूने साधारणतः 4 ते 5 मिनिटं आपण मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत. अगदी कमीत कमी साजूक तूप किंवा तेलात करत असाल तर कमी तेलात तुपातला हा पदार्थ आहे, उपवासाला चालू शकतो, हलका आहे. आता तुमच्याकडे जर आपेपात्र नसेल तर सिम्पली आपला तवा असतो ना चपाती पोळ्यांचा, त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि धिरड्यांप्रमाणे थोडंसं पातळ घालायचं आहे. दोन्ही बाजूने 1-5-6 मिनिटं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला खाता येईल. तर दुसऱ्याही बाजूने खरपूस खुसखुशीत हे आपे छान भाजून तयार झालेलं आहे. असे हे तुमचे खुसखुशीत झटपट होणारे आपे तयार झालेले आहे. उपवासाला नेहमी नेहमी तेच तेच खाऊन तुम्ही कंटाळा असाल तसा हा वेगळा आणि अगदी झटपट होणारा प्रकार नक्की करून बघा. ओल्या नारळाच्या चटणीबरोबर अगदी छान लागतो. जर तुम्हाला हा डब्याला न्यायचा असेल तर हीच चटणी, यामध्ये अजिबात पाणी न वापरता सुकीच तुम्हाला बारीक करून घ्यायची आहे आणि 1-2 चमचे साजूक तूप किंवा तेल घालून तुम्हाला चटणी फिरवून घ्यायची आहे. म्हणजे तशी चटणी खराबसुद्धा होणार नाही, डब्याला किंवा ऑफिसच्या डब्याला तुम्हालाही नेता येईल. बाहेरून अतिशय कुरकुरीत, आतून छान जाळीदार सॉफ्ट झालेला आहे, अगदी हलका फुलका हा उपवासाचा नाश्ता आपला तयार झालेला आहे. अगदी पोटभरीचा आहे आणि घेतलेल्या जिन्नसात 1-2 जणांना अगदी पोटभर हे पदार्थ पुरू शकतात. नक्की करून पहा कसं झालंय, कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा नक्की सांगा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.